शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्वात महत्त्वाची जी संस्था आहे महानगरपालिका, या महानगरपालिकेचा कार्यकारी आणि राजकीय प्रमुख महापौर, या महापौर पदाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। जे माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राइब करावं, माझ्या व्हिडिओंना लाईक करावं, शेअर करावं, जेणेकरून भविष्यामध्ये मी बनवणारे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल। महापौर हा महानगरपालिकेचा राजकीय आणि कार्यकारी प्रमुख असतो। महापौर हा महानगराचा प्रथम नागरिक मानला जातो। महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या की निवडणुका झाल्यानंतर जिल्हाधिकारी एक विशिष्ट दिवशी महानगरपालिकेची जी विधिसभा आहे या विधिसभेची बैठक बोलवतो। या बैठकीमध्ये विधिसभेचे सदस्य आपल्यामधून एका व्यक्तीची महापौर म्हणून निवड करत असतात आणि महापौरांची निवड झाली की महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक भरते। या बैठकीमध्ये विधिसभेचे सदस्य आपल्यामधून एकाची उपमहापौर म्हणून निवड करत असतात। महापौर आणि उपमहापौर यांचा कालावधी 2.5 वर्ष इतका असतो। हा कालावधी संपल्यानंतर त्यांना पुन्हा निवडणूक जी आहे ती निवडणूक लढवता येते। महापौराचा कालावधी जरी 2.5 वर्षाचा असला तरी हा कालावधी पूर्ण होण्याआधी तो स्वइच्छेने राजीनामा देऊ शकतो किंवा विधिसभेच्या 1/3 सदस्यांनी जर महापौरावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची मागणी केली तर जिल्हाधिकारी हा विधिसभेची बैठक बोलवतो आणि या बैठकीमध्ये जर विधिसभेने 2/3 बहुमताने जर ठराव संमत केला तर महापौराला आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो राजीनामा द्यावा लागतो। महापौर आपल्या पदाचा राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देत असतो आणि उपमहापौर आपल्या पदाचा राजीनामा हा महापौरांकडे देत असतो। महापौर पदांसाठी राज्य शासनाकडून काही जागा राखीव ठेवलेल्या असतात। ज्या जागा राखीव असतात त्या जागेवर त्याच प्रवर्गातील व्यक्तीला महापौर बनता येतं, दुसऱ्या व्यक्तीला महापौर जे आहे ते महापौर बनता येत नाही। महापौर हे अत्यंत सन्मानाचं, प्रतिष्ठेचं आणि शोभेचं पद आहे। या पदाला महानगरपालिका कायद्यानुसार फारसे अधिकार जे आहेत ते फारसे अधिकार दिलेले दिसून येत नाही। आता महापौराचे अधिकार कार्य काय आहेत, तर महापौराकडे अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या दिलेल्या आढळून येतात। त्याच्यामध्ये सर्वात पहिली जबाबदारी आहे महानगरपालिकेची सभा बोलवणं, तिचं अध्यक्षस्थान भूषवणं, सभेचं संचालन निर्माण करणं, सभेमध्ये शिस्त निर्माण करणं, सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा घडून आणणं, सभेचं कामकाज चालवणे अशक्य असल्यास सभा स्थगित करणं, म्हणजे महानगरपालिकेच्या बैठक बोलवण्याच्या संबंधित वेगवेगळी कामं महापौरांना पार पाडावी लागतात। तसंच महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे किंवा कामकाज आहे या कामकाजावर देखरेख आणि नियंत्रण ठेवणं, महानगरपालिकेचे जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांच्यावर देखरेख आणि नियंत्रण ठेवणं, महानगरपालिकेमध्ये जे ठराव मांडले जातात या ठरावावर जर समान मतं पडली तर निर्णायक मतं जी आहे ती निर्णायक मतं देणं, राज्य शासनाने सोपवलेली कामे असतील तर ती राज्य शासनाने सोपवलेली कामे पार पाडणे, तसंच आपल्या कार्याचा अहवाल जो आहे तो आपल्या कार्याचा अहवाल
जिल्हाधिकारी आणि राज्य शासन यांना पाठवणं, तसंच शहराचा प्रथम नागरिक म्हणून नगराचं प्रतिनिधित्व करणं, नगरपालिकेचे हिशोब कागदपत्रे आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणं, नगर आयुक्तांच्या मदतीने शहर विकासासाठी योजना तयार करून परिषदेकडून मंजूर करून घेणं, तसंच परिषदेने संमत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणं, शहराच्या हद्दीमध्ये चालणारे जे सांस्कृतिक कार्यक्रम असतील या सांस्कृतिक कार्यक्रमांना मदत करणं आणि उपस्थित राहणं, शहरात येणारे पाहुणे असतील, विशेष अतिथी असतील यांचे स्वागत करणं, किंवा महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता जो आहे त्या विरोधी पक्षनेत्याला मान्यता देणं, शहर विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व अत्यावश्यक अधिकार जे आहेत ते अत्यावश्यक अधिकार महापौरांना दिलेले असतात, तसंच जनतेच्या ज्या तक्रारी असतील त्या तक्रारींची दखल घेणं किंवा जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करणं, तसंच केंद्र शासन राज्य शासन यांनी सोपवलेल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पाडणं, तसंच महापौराच्या अनुपस्थितीमध्ये सर्व जबाबदाऱ्या या उपमहापौर पार पाडत असतो, तर अशा पद्धतीने महानगरपालिकेचा जो राजकीय प्रमुख असतो महापौर, या महापौर पदाच्या जबाबदाऱ्या अधिकार कार्य आणि निवड कशी होते याबद्दलची चर्चा जी आहे ती याबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये केलेली दिसून येते।